रुई येथील लक्ष्मी पतसंस्थेत सुमारे सात कोटी पाच लाखाचा अपहार झाला असून या प्रकरणातील दोषी तेवीस संचालक आणि सात कर्मचाऱ्यांचा न्यायालयानं ना अटकपूर्व जामीन फेटाळला आहे या संबंधितांना त्वरित अटक करावी अन्यथा सर्व ठेवीदारांसह अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा कामगार नेते भाऊसाहेब कसबे यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत दिला इचलकरंजी नजीक रुई लक्ष्मी नागरी पतसंस्था दोन हजार पंधरापासून बंद असून संस्थेवर अवसायकाची नेमणूक केली आहे संस्थेतील संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं सुमारे सात कोटी पाच लाखांचा अपहार केलाय वारंवार पाठपुरावा करूनही सभासद ठेवीदारांना ठेवी मिळत नसल्यानं हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे आहे या प्रकरणी न्यायालयानं संस्थेचे तेवीस संचालक आणि सात कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीनही फेटाळलाय तरीही अटक, फेटा तरी अटक करण्यास टाळाटाळ केली जाते त्यामुळं सर्व ठेवीदारांसह इचलकरंजीत अप्पर पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा संघटनेच्या वतीनं बेमुदत ठिया आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाऊसाहेब कसबे यांनी दिली यावी दत्ता माने सदा मलाबादे वत्सला भोसले रेखा पाटणकर महावीर देसाई उपस्थित होते